दोन दिवसापासून जी चाहूल लागलेली आहे की आयता उमेदवार या शिवसेना पक्षाने अविरत असे कष्ट मेहनत म्हणजे यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गटनेते आशाताई भुतके असतील अविरतपणे ह्या तालुक्यामध्ये ज्यांनी काम केलं मेहनत केली आज मग पोलीस स्टेशनचा फोन असेल किंवा तहसील कार्यालयातून फोन असेल कार्यकर्त्याची कुठेही जरी अडवणूक झाली तर त्या ठिकाणी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून भुतकेताई धावत असतात. त्याचबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते कुठेही दुःखद प्रसंग असेल सुखद प्रसंग असेल वेळेकाळेला धावून जाणारा हा सर्व कार्यकर्त्यांचा मॉब त्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. आणि अशा प्रसंगी जर आमच्यावरती दुसरा कोणता उमेदवार जर लागत असेल तर आम्ही गेले 40-45 वर्ष या संघटनेसाठी काम करत आहोत. यासाठी या शिवनेरीचा आमदार हा शिवसेनेचा व्हावा यासाठी आतोनात कष्ट आणि प्रेम या शिवसैनिकांचं आहे. आणि म्हणून हा 8 तास अनेक वेळा मिटिंगा झाल्या मिटिंगामध्ये सांगितलं गेलं तर या ठिकाणी दुसरा उमेदवार आम्हाला चालणार नाही. आणि आज जी भूमिका कार्यकर्त्यांनी ठामपणे घेतलेली आहे की जिल्हा परिषद सदस्य म्हणून 4 गटांमधून आशाताई भुतके बहुमताने निवडून आल्या आणि ह्या वेळेची खऱ्या अर्थाने जी संधी आहे की खासदार साहेब निवडून येतात त्या काही शंका नाहीयेत आणि खासदारला सुद्धा हा तालुका लीड देणार. आताच आदरणीय नाना यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा कालच्या मेळाव्यामध्ये सांगितलं का हा तालुका जुन्नर तालुका प्रथमता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादांना लीड देणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्यावेळेची जी विधानसभेची निवडणूक आहे यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गटनेत्या आशाताई भुतके या सुद्धा लीडने निवडून येणार अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आदरणीय बाळासाहेब पाटेलच्या सामीत आम्ही या ठिकाणी शब्द देत आहोत की कुठल्याही प्रकारे आम्हाला आयता उमेदवार जर दिला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही. आम्ही शिवसेनेत जरूर आहोत हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर आम्ही बांधील आहोत. आम्ही मतदान सेनेला करू परंतु आमची जी पायवाटे आमची जी धावे पळण्याची आम्ही जो धावतोय दौडतोय ते त्यांच्या शब्दामुळे पळतोय. पण वरिष्ठ जर अशा प्रकारची दिशाभूल आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची आम्हाला अंधारात जर ठेवून करत असेल तर आम्ही काम बंद करू आणि आमचं मतदान सेनेला राहील. पण आम्ही काम धावणारं काम पळणारं काम आमच्यावर दिलेला बोजा हे वाहून नेण्याचं काम आम्ही डोक्यावरती आता घेणार नाही. पक्षाने आम्हाला आदेश द्यावेत पक्षाने आम्हाला सांगावेत तुमच्या आशाताई भुतके ह्या आजच्या उद्याच्या उमेदवार त्या असणार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे. खासदार तुमचे शिवाजीराव आढळराव पाटील आहेत ते सुद्धा पळणारे आहेत धावणारे आहेत तुमच्यासाठी काम करणारे आहेत. अशा प्रकारचे जर शब्द आमच्या शिवसैनिकांना जर देत असाल तर आम्ही जे जोमाने काम सेनेचं आम्ही लावून धरलं मग यामध्ये आमचे अमोलजी डॉक्टर अमोलजी जरी तिकडे राष्ट्रवादीकडे गेले तरी आम्ही या ठिकाणी एकही आमचा कार्यकर्ता कमी पडणार नाही हे आम्ही तुम्हाला आवर्जून ठामपणे सांगतो. कारण शिवसेना ही 4 शब्दाला बांधील आहे. आजपर्यंत आम्ही मंडळी मेहनतीनं काम करत आहोत पण असा उमेदवार आम्हाला जर उसणं लादत असेल तर आमच्या येथील असं सांगते की ज्या वेळेला दगडाला जरी शिंदूर लावायचा तर त्या दगडात देव बनवायचं सामर्थ्य हे आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि म्हणून वाणी साहेब कुठल्याही प्रकारे आमच्यावर उसणा उमेदवार संघटनेने किंवा पक्षप्रमुखांनी लादू नये अशा प्रकारची आमची अपेक्षा ठामपणे पक्षाकडे मागणी आहे. आणि पक्षाने आम्हाला कुठल्याही प्रकारे अंधारात ठेवू नये अशी अपेक्षा आम्ही मीडिया समोर ही मीडिया त्यापर्यंत आमची भूमिका पोहोचवण्याचं काम करेल अशा प्रकारची आमच्या या ठिकाणी अपेक्षा आहे. पक्षप्रमुखांनी आयात उमेदवार लादल्यानंतर तुम्ही काम करणार नाही शिवसेनेचं काम करणार आम्ही आमच्या शिवसेनेला बांधील आहोत. जे पडणार जे पळतोय जे धावतोय जो बोजा घेतोय तो आम्ही बोजा घेणार काम करणार नाही. आणि अण्णा अण्णा आमदार शरददादा सोनवणे पूर्व श्रमिकचे शिवसैनिकच आहेत त्यांना तुमचा विरोध का? ते पूर्व याचे जरी सैनिक असेल जरी सैनिक असेल तर पण आमच्या मध्ये आता प्रत्येक कार्यकर्त्याचं मनोगत ऐकलेलं आहे. ज्यांनी आम्हाला जिल्हा परिषदला धक्का दिला ज्यांनी आम्हाला पंचायत समितीला दिला ज्यांनी आम्हाला नगरपालिकेत दिला हे आम्ही अजिबात पुन्हा डोक्यावर बोजा घेणार नाही आणि हा बोजा वाहून नेण्याचं काम भाऊ आम्ही करणार नाही. तुम्ही मध्यंतरी म्हटले होते मी सुद्धा इच्छुक आहे विधानसभेसाठी मग आमच्यातला कोणताही सैनिक दिला तर आम्ही लढू ना. पण आमच्या ज्या जोमाने आज काम करतायत
एक चांगल्या प्रकारचं कार्य त्यांचं आहे, आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत, प्रश्नच नाही. आम्हाला एक दिलं तर आम्ही कुणी पण हे लाईनीत बसलेले प्रसन्नाजी चालतील, संभाजी शेठ चालतील, बाळासाहेब चालतील, गणेश भाऊ चालेल, सभापती चालेल, हे सर्व निवडणुकीला तयारी आहे. पण आज म्हणणं काय आहे, ज्या ताई रात्रंदिवस पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र जे कोण येत नाही त्या ठिकाणी दसखिरेला चार चार पाच पाच नाही दहा दहा जागी जाण्याची वेळ जरी आली तर त्या जात असतात. आणि अशा कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं प्रत्येकाने ठरवलेलं आहे तर ज्या धावतात ज्या पळतात त्यांना एक वेळा तरी संधी आमदार म्हणून आम्हाला पाहू द्या. नंतर आमच्या सिनियरिटी प्रमाणे नंबर येतील, आम्ही काही सोडणार नाही. पण पहिली सिनियरिटी आम्हाला ताईला द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे. उद्या नाही का शरद पवारला शिवसेनेचं तिकीट मिळालं तर तुम्ही अशा काही जमा घेऊन राहणार? त्यांना सेनेचं जरी तिकीट दिलं, आम्ही मगाशी आमच्या शब्दात सांगितले एक्स वाय झेड, आमचं आता एकच टार्गेट आहे फक्त आमदार आशाताई भुजके. अपक्ष राहिलं तरी तुमचं म्हणणं बरोबर आहे, लागलं तरी आम्ही ठाम राहून जागे. ताई अपक्ष राहिलं तरी आम्ही ठाम आहेत. नाही नाही एक मिनिट, मला आठवतं 2005-06 दरम्यान तुमच्या गावातले दोन वेळा आमदार झाले बाळासाहेब जांगे. हे नाही का तुम्ही ज्यावेळेस पक्षांतर करायचं होतं त्यावेळेस तुम्ही बरोबर त्यांच्याबरोबर होते. जेव्हा नाही का त्यांनी पक्षांतर केलं तर तुम्ही त्यांच्याबरोबर गेले नाही. म्हणून माझा हा तुम्हाला पर्सनल परत एकदा प्रश्न आहे की शिवसेनेचं तिकीट जर सोनवणेला दिलं तर तुम्ही बाळासाहेब याचं अशा टाईपचं काम करणार का? साहेब तुम्हाला मी एक हात जोडून विनंती सांगतो, बाळासाहेब दांगट मामा माझ्या शेजारी आम्हाला विनंती केली की तुम्ही बाळासाहेब ह्या पक्षात काँग्रेसमध्ये जाता तुम्ही याल का? आम्ही प्रथमतः त्यांना सांगितलं साहेब तुम्ही पक्ष सोडू नका. साहेबांनी आम्हाला न आंधारात ठेवता आज जी घटना झाली अशा प्रकारे आंधारात ठेवून ज्यांनी जी उडी मारली आम्ही त्यांच्याबरोबर एकही दिवस एकही रात्र किंवा कोणत्याही मेळाव्याला मुंबईला म्हणा काँग्रेसचे जिथे मेळावे झाले त्यांचा सत्कार झाला आम्ही कुठेही तुम्हाला दिसणार नाही आणि गेलेलोही नाही. त्याप्रमाणे आम्ही जे टार्गेट केलंय ज्या ताईंना आम्ही पहिल्यापासून पाहतोय गंभीरपणे त्या सेने संघ आणि सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर अतिशय जोमाने काम त्यांनी केलेलं आहे. आजही भर ताई नसेल, मी उपजिल्हा प्रमुख प्रामाणिकपणे एक सांगतो, ताई जरी नसेल तर आमची शिवसेना ही लुळी पांगळी खिळखिळीने झालेली दिसेल या तालुक्यामध्ये. याचं कारण एक आहे की त्यांनी जे काम केलंय आज निर्भीडपणे छातीठोकपणे कुठल्याही प्रकारची तमन्ना न करता जे खरं आहे त्या खऱ्यासाठी ते झटणारे आहेत. आणि म्हणून काही जे गुंड आहे लवाड त्यांना वाटतं ताई जास्त आक्रमक होतात. पण आक्रमकतेचा फायदा हा सेनेला 100% आहे कारण हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं शिवसेना जी मोठी झाली ही चळवळीतून झाली. चळवळीतून होत असताना संघर्ष करावा लागतो, संघर्ष करत असताना कुणीतरी सुखी होतो कुणीतरी दुःखी होतो. याचं कारण एक आहे की जरी चांगलं करणाऱ्याच्या पाठी लोक कमी असतात पण एखादी वाईट भूमिका जर करायची असेल तर त्यामध्ये जास्त लोक उतरत असतात. आमची एक भूमिका आहे यावेळेस कुठल्याही हर प्रकारे आशाताई भुजके ह्या तालुक्याच्या लाडक्या आमदार व्हाव्यात ही आमच्या सर्वांची मागणी एक आहे. आणि म्हणून आम्ही फक्त आज एकीनं मग सभापती ताईंपासून तर आमचा सर्व आजचा जो कार्यकर्ता जमा झाला एका फोनवर त्यांना कुठल्या प्रकारची चाहूल नाही, फक्त फोन केलाय की काशी अशी मिटिंग करायची, सगळेजण आलात. सगळ्यांची साहेब मागणी एकच आहे का जिल्हा परिषद गटनेते ज्या चार विभागातून निवडून येतात तर त्यांना तालुका आता काय किरकोळे लयवाळा निवडून येणार ही आमची ठाम भूमिका आहे. आणि म्हणून आमचा आवाज तुम्ही मातोश्रीपर्यंत पोहोचवा. आम्ही मातोश्रीपर्यंत जातच आहोत पण मीडियाच्या माध्यमामधून तुम्ही आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे वाणी साहेब सगळ्यांचा आवाज तोच आहे. चौधरी साहेब मूळ प्रश्न तसाच राहतो, बाळासाहेब दांगट नंतर काँग्रेसमध्ये गेले तुम्ही थोडंसं अगोदर म्हटले बाळासाहेब निर्णय घेतून तो मान्य असेल, उद्या आशाताईंनी सुद्धा असा काही वेगळा निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय? मला एक ठामपणे मी सांगतो की आशाताई भुजके हे जेवढे पदाधिकारी या ठिकाणी उभे यांना विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा त्या निर्णय घेणार नाही, घेणार असेल तर ते आम्हाला घेतील हे छाती ठोकपणे आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही काय निर्णय सांगाल, काय केलं पाहिजे? आम्ही आता सगळे पदाधिकारी आमच्या पदाधिकारी
हा काम मी ऐकलेली आहे. जे कार्यकर्ते ह्या तालुक्यामध्ये जातात, मतदान काढतात, शेतकऱ्यांसाठी भांडतात, अशा ताई प्रमुख आहेत. तुम्ही जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. अशा प्रकारे आशाताई निर्णय घेतील आणि सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील. कुठल्याही प्रकारे यामध्ये शंका नाही. जोपर्यंत आशाताई बुचकेंची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत काम बंद. काम बंद आंदोलन कार्यकर्त्यांनी तर सांगितलेलंच आहे. जोपर्यंत आम्हाला शब्द येत नाही, आदेश येत नाही, तोपर्यंत सर्वजण शांत राहतील. बरोबर आहे ना? कारण आम्हाला निर्णय तोच हवा आहे. अण्णा, पक्ष संघटना तालुक्यात खूप मजबूत आहे आणि शिवसैनिक प्रामाणिक आहे. असं असून सुद्धा गेल्या दोन इलेक्शनला शिवसेनेचा उमेदवार पडलाय, हा गटातटामुळे पडला का? बरोबर आहे. गटातटामुळे पडण्यापेक्षा आताच आदरणीय संभाजी तांबे यांनी सांगितलं, ज्या वेळेला तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अंधारात ठेवलं, ज्या वेळेला मग नेताजी दादा असेल, प्रसन्नाचे असेल, आमच्या जिल्हा परिषद सदस्य नयनाताई असेल, ह्या मंडळीनं जरी श्रेष्ठीनं विचारलं असतं की आम्ही बुचकेता यांना तिकीट देतोय पण तुम्हाला काम करावं लागेल, ही बांधी जर केली असती किंवा त्यांना काही वेगळा शब्द दिला असता तरी दादा किंवा ही मंडळी सर्व आमच्या बरोबर राहिली असती. मग मार्शेट पट्ट्यावरील आमचे दोन झेडपी असतील, त्या सर्वांना जर विश्वासात घेतलं असतं. आज जसं आमच्या कार्यकर्त्यांची जी मागणी आहे, आमच्या कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे का आम्हाला कुठेतरी विश्वासात घ्या, आम्हाला तालुक्याबद्दल विचारा आणि विचारल्यानंतर आमची मागणी जी आहे की गटनेत्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांना तिकीट द्यावं. आम्ही जरी इच्छुक असेल, मी असेल, गणेश भाऊ असेल, अण्णा असेल, संभाष शेठ असतील, पण आमची एक वो जे काम करतात ते रात्रंदिवस पाळतात, समाजासाठी झटतात, कार्यकर्त्यांसाठी झटतात. आज दसकिरीला जर पाहिलं तर गरीबातली गरीब दसकिरी जरी असेल ना शॉर्टकट मध्ये केला तर वेळात वेळ काढून देते. टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.